मी काय सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनो नीट ऐका ना, भाजप सत्तेवर आला तो भाजप पक्ष म्हणून आला नाही, नरेंद्र मोदींचा करिश्मा उभ्या भारतामध्ये चालला, म्हणून ज्या भागामध्ये कधीच भाजप निवडून आला नव्हता तिथं भाजप निवडून आला, हे खोटं आहे का? मी काय सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनो नीट ऐका ना, की ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून काही काही नेतृत्वानी काही काही व्यक्तींचा करिश्मा देशाने पाहिला, पंडित जवाहरलाल नेहरूजींचा करिश्मा पाहिला, पाहिला की नाही? लालबहादूर शास्त्रीजींचा करिश्मा पाहिला की नाही? इंदिराजींचा करिश्मा पाहिला की नाही? इंदिराजींच्या काळामध्ये इंदिराजींना सत्तेवर पण जनतेने बसवलं आणि इमर्जन्सी आल्यानंतर सत्तेपासून बाजूला पण केलं, परंतु बाजूला केल्यानंतर जे राज्यकर्ते आले त्यांना नीटपणे 5 वर्ष सत्ता चालवता आली नाही, म्हणून पुन्हा त्यांना बाजूला करून पुन्हा इंदिराजींना बसवलं, मग तो करिश्मा होता म्हणून झालं की नाही? आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2014 मोदी भाजप सत्तेवर आला तो भाजप पक्ष म्हणून आला नाही, नरेंद्र मोदींचा करिश्मा उभ्या भारतामध्ये चालला, म्हणून ज्या भागामध्ये कधीच भाजप निवडून आला नव्हता तिथं भाजप निवडून आला, हे खोटं आहे का? कमी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणून काही पण कोणावर टीका करायची? मला माझं मत जे सांगतं ते मी बोलणार, मग ह्याच्यामध्ये माझी चुकलं काय? अवघड काम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.